मराठा आंदोलकांनी बीडच्या आष्टी पंचायत समितीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडले। यावेळेस मराठा आरक्षणासंदर्भात जोरदार घोषणाबाजीही केली गेली, तर आष्टी तालुक्यातील अनेक सरकारी कार्यालयांना टाळं सुद्धा ठोकलंय। मराठा आरक्षणावरून मराठा बांधव चांगलेच आक्रमक झालेत, तर मराठा बांधवांनी पंचायत समिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयातच कोंडून ठेवलंय। याआधी सुद्धा मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक केली, त्यानंतर माजलगाव नगर परिषदेला सुद्धा आग लावली आणि आता आरक्षणाच्या मागणीवर आष्टीत पंचायत समिती अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत जोडलेत। विकास, काय आहे संपूर्ण प्रकार घडला इथे? निश्चित जगदीश, आपण पाहतोच की बीडमध्ये मराठा आरक्षणाने जे आहे ते पूर्णतः हिंसक वळण घेतलेलं आहे, कारण की एकीकडे ही दगडफेक झाल्यानंतर आता याचे पडसाद संपूर्ण जिल्हाभरामध्ये पाहायला मिळत आहेत आणि जे काही अधिकारी आहेत शासकीय त्यांना कोंडण्याचा प्रकार जो आहे तो आता सध्या आष्टीमध्ये समोर आलेला आहे। आष्टीमधील जे काही नगरपंचायत असेल किंवा तहसील प्रशासन असेल यातील जे काही अधिकारी आहेत त्यांना आहे त्या ठिकाणी आतमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यांना बाहेरून जो आहे ते कुलूप ठोकण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण प्रकार आपण पाहू शकतात। बीडमध्ये जे काही रस्ते आहेत जे महामार्ग आहे त्याच्यावरती टायर जाळून जो आहे तो एक अनोख्या पद्धतीने हा निषेध जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे आता जी वाहतूक आहे आहे त्याच ठिकाणी सर्व लोक जे आहेत ते अडकून बसलेली पाहायला मिळतात, कारण की जाळपोळीचे प्रकार जे आहेत ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात सध्या बीड जिल्ह्यामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच, धन्यवाद विकास दिलेल्या या माहितीबद्दल। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।